अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाखोद येथे असलेल्या राणीदांजी जैन माध्यमिक विद्यालय आणि श्री कांताबाई जैन कनिष्ठ महाविद्यालयात शेंदुर्णी को ऑप सोसायटी या संस्थेचा 76वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी जैन फार्मचे व्यवस्थापक विनोद सिंग राजपूत तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। तर सोशल डिस्टन्सिंग राखत शासनाच्या सर्व नियमांचे पालन उपस्थितांनी या प्रसंगी केले। सरावा वर्धापन दिन दरवर्षी आपण फार व्यापक स्वरूपात हा वर्धापन दिन आपण साजरा करत असतो। केवळ आपल्या शाळेतच नव्हे तर आपल्या मुख्य शाखेमध्ये संदर्भला आणि आपल्या संस्थेच्या सर्व शाखांवरती विद्यार्थ्यांच्या समोर हा कार्यक्रम आपण साजरा करतो। त्यामध्ये विद्यार्थ्यांचे बरोबर वेगळ्या वेगळ्या स्पर्धा आणि गावातील परिसरातील असते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन दिन आपण साजरा करत असतो। परंतु यावर्षी मात्र कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावरच या ठिकाणी फार मोठा असं कोरोनाचं सावट पसरलेलं आहे आणि सर्वत्रच अशा जाहीर कार्यक्रमांना खूप मर्यादा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपणसुद्धा आजचा आपला हा 76वा वर्धापन दिन हा अतिशय साध्या पद्धतीनं, कोणत्याही प्रकारचा बळजाव किंवा कोणत्याही प्रकारचं स्वागत वगैरे अशा स्वरूपात न करता, फक्त ज्यांनी आपल्या संस्थेची पाया भरणी रचली, ज्यांनी संस्था भरभराटीला आणली अशा महान व्यक्तींचं फक्त आपण मरण आणि पूजन या ठिकाणी आपण करत आहोत। जास्त भाषण सुद्धा आपण या ठिकाणी करणार नाही आजच्या दिवशी। अगदी थोडक्यात दोन शब्दामध्ये मी सुद्धा या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करणार आहे। 17 जुलै 1944 आपल्या संस्थेची स्थापना झाली शेंदुर्णीला न्यू स्कूल या नावाने। सर्वांना आपल्याला माहिती आहे बरीचशी मंडळी या ठिकाणी आता जुनी मंडळी आहेत, काही थोडेफार सोडले तर सर्वांना या ठिकाणी आपला हा संपूर्ण इतिहास हा या ठिकाणी संस्थेचा परिचित आहे। 17 जुलैला 1944 जेव्हा स्थापना झाली तर त्यावेळेस एकच फक्त आपली शाखा शेंदुर्णी या ठिकाणी सुरू झाली। नंतर मात्र आप्पासाहेब रघुनाथराव गरुड आणि नंतर आचार्य बापूसाहेब गजानन गरुड यांच्या प्रयत्नाने मात्र या ठिकाणी खूप शाखा अशा उघडल्या गेल्या आणि आजच्या स्थितीमध्ये आपल्या 15 ठिकाणी माध्यमिक विद्यालय आहेत आणि शेंदुर्णी या ठिकाणी महाविद्यालय आहे, प्राथमिक शाळा आहे। यापूर्वी काही ठिकाणी आपले स्वस्त धान्य दुकानंसुद्धा आपली होती आणि प्रत्येक शाखेवर वसतिगृहसुद्धा आहे गरीब आणि उत्तम मुलांसाठी। नेहमीच आपण या गोष्टीचा उल्लेख आपल्या कोणत्याही कार्यक्रमात आपण करत असतो। आपल्या संस्थेची ही वाढ केवळ संख्यात्मक झालेली नसून गुणात्मकसुद्धा वाढ या ठिकाणी झालेली आहे, कारण या संस्थेमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले बरेचसे विद्यार्थी हे खूप मोठ्या उच्च पदावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही ठळक उदाहरणं आपण नेहमी सांगत असतो, त्यामध्ये कविवर नाथो मानोर यांचं नाव आपल्याला निश्चित घ्यावं लागेल की ते त्यांचं शिक्षणसुद्धा आपल्या संस्थेमध्ये झालेलं आहे। त्यानंतर पी डी वाणी म्हणून वर्खेचे एक इंजिनियर की ते या ठिकाणी MPSC च्या अध्यक्षपद त्यांनी बसवलेलं आहे
आणि ते सुद्धा एक खूपच महान व्यक्ती म्हणून या ठिकाणी आपल्या संस्थेचे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. आपल्या विधान भवनाचा जे इमारत उभी राहिलेली मुंबईला, त्या ठिकाणी एक चीफ इंजिनियर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले पाहिजेलं आहे. आणि ज्यावेळेस ते इमारत उद्घाटन झालं असतं त्यावेळेस त्यांना सत्कार सुद्धा झालेला होता. असे अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. आणि आजसुद्धा आपली संस्था जी ही ग्रामीण भागातील गरीब भूतपूर्व विद्यार्थी जे गरजू आहेत, ते ज्यांना तालुक्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेणं किंवा शेजारच्या शहरामध्ये जाऊन शिक्षण शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी सोय या आपल्या संस्थेने करून दिली. वास्तविकच्या काळामध्ये बापूसाहेबांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा सहज त्या ठिकाणी शाळा उघडता आल्या असता, परंतु बापूंचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता की ज्यांना सहज या ठिकाणी सोय उपलब्ध आहे त्यांच्यासाठी नव्हे, तर ज्यांना पायी जावं लागतं, सायकलीने जावं लागतं, कारण त्यावेळेस वाहनांची सुद्धा उपलब्धता नव्हती, अशांसाठीच या ठिकाणी हे आपले विद्यालय या ठिकाणी बापूंनी ग्रामीण भागामध्ये उघडलेले आहेत. दुसरी अडचण त्यांनी सुद्धा लक्षामध्ये घेतली की विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं ठीक आहे, परंतु काही आजची स्थिती बरी, परंतु पूर्वी मात्र अशी स्थिती होती की दोन वेळचं जेवणसुद्धा त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना मिळत नव्हतं, मजुरी करायला तयार असून मजुरीसुद्धा मिळत नव्हती. आणि त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी बापूंनी दूरदृष्टीने प्रत्येक शाखेवरती आपलं वसतिगृहसुद्धा या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि आज सागा आहेत त्या वसतिगृहामधून गरीब मुलं हे शिक्षणसुद्धा घेत आहेत आणि निवास आणि भोजन ही सुद्धा सुविधा त्यांना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आपल्या संस्थेचं एक वैशिष्ट्य सांगता येईल, कदाचित खूप हुशार विद्यार्थी आपल्या संस्थेमधून या ठिकाणी बाहेर पडत नसतील, परंतु संस्कार घेऊन मात्र निश्चित त्या ठिकाणी विद्यार्थी बाहेर पडतात. आणि त्यामुळे आमचे माजी विद्यार्थी जेव्हाही आम्हाला कुठे भेटतात, एखाद्या मोठ्या पदावर त्या ठिकाणी पोहोचले असतात, तर त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी ते आपल्या शाळेच्या जुन्या दिवसांचा उल्लेख त्या ठिकाणी करतात, आवर्जून उल्लेख करतात आणि सांगतात की सर, केवळ आपल्या वसतिगृहामध्ये सोय असल्यामुळेच मी शिक्षण घेऊ शकलो, किंवा आपल्या आमच्या गावाजवळच शाळा असल्यामुळे मला शिक्षण घेता आलं आणि आज मी या पदावर पोहोचलो आहे. त्यामुळे निश्चित या ठिकाणी संस्कारक्षम विद्यार्थी बाहेर पडणे हा एक महत्त्वाचा गुण आपल्या संस्थेच्या सर्व शाखांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगता येईल. आपल्या संस्थे प्रगतीपथावर नेले अशा सर्वांना मी या प्रसंगी वंदन करतो. आजसुद्धा आपली संस्था आपल्या आजचे चेअरमन आदरणीय दादासाहेब निरावजी गरुड यांच्या मार्गदर्शनाने भरभराटीला या ठिकाणी जात आहे. आणि जे काही नाविन्य असेल, जे काही नवीन असेल, ते प्रत्येक आपल्या शाखेवर कसं पोहोचेल यासाठी दादासाहेब नेहमीच प्रयत्नशील असतात. आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपल्या काय करता येईल, कोणत्या योजना आपल्याला राबवता येईल यासाठी नेहमीच त्यांचा प्रयत्न सुरू असतो. तर या प्रसंगी या सर्व महान व्यक्तींना मी वंदन करतो आणि माझं जास्त अधिक न बोलता माझी दोन शब्द संपवतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.